तर चालू करूयात आपण आज आपण ऑपरेटर्स बघणार आहोत सी प्रोग्रॅमिंगमध्ये ऑपरेटर्स इन सी प्रोग्रॅमिंग तर आता सगळे तुम्ही सी प्रोग्रॅमिंगला नवीन आहात बरोबर निकिताला फक्त सी प्रोग्रॅमिंग तिचं टी वाय बी सी ए झालं त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण तरी एकदा रिवाईज करण्यासाठी तिने जॉईन केलं तर इथं सी प्रोग्रॅमिंगमध्ये ऑपरेटर्स ऑपरेटर्स म्हणजे काय असतात तर ऑपरेटर्स म्हणजे सिम्बॉल्स असतात जे आपण मॅथमॅटिक्समध्ये जनरली सगळ्यांनी यूज केलेली माहिती आहे आता ऑपरेटरच्या तीन कॅटेगरीज आहेत ऑपरेटरच्या बेसिक थ्री कॅटेगरीज आहेत तीन कॅटेगरीज कोणत्या तर फर्स्ट हाय युनरी ऑपरेटर्स फर्स्ट कोणती आहे युनरी ऑपरेटर्स सेकंड बायनरी ऑपरेटर्स आणि थर्ड टर्नरी ऑपरेटर्स टर्नरी ऑपरेटर्स आता हे नक्की ऑपरेटर्स म्हणजे काय तर किंवा ऑपरेटर दिसतात कसे तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही प्लस यूज केलंय मायनस यूज केलंय मल्टिप्लिकेशन यूज केलंय बरोबर डिव्हिजन किंवा अजून तुम्हाला जे मॅथमॅटिक्समध्ये सिंबॉल माहिती आहे त्यानंतर तुम्ही मॉड्युलर्स यूज केलेले आपण एका एका एक प्रोग्राममध्ये तर हे जे काही आहेत हे ऑपरेटर्स आहेत ठीक आहे मग आपण ऑपरेटर म्हणजेच काय ऑपरेटर इज अ सिंबॉल विच ऑपरेट्स ऑपरन्स ठीक आहे विच ऑपरेट्स ऑपरन्स आता सी लँग्वेजमध्ये कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये जे आपण व्हेरिएबल्स यूज करतो सपोज मी असं लिहित असेल ए प्लस बी हे असं लिहिलं आहे तर ए आणि बी काय आहेत आता आपल्यासाठी व्हेरिएबल्स असणार आहेत ठीक आहे किंवा कॉन्स्टंट असतील व तर हा जो सिंबॉल आहे हा सिंबॉल प्लस या दोन व्हेरिएबल्स वरती ऑपरेट करतो नाही का म्हणजे ऑपरेटर इज अ सिंबॉल विच ऑपरेट्स ऑन ऑपरन्ट याला काय म्हणतो आपण ए आणि बीला ऑपरंट्स म्हणतोय काय म्हणतो आपण याला ऑपरन्ट आणि प्लसला काय म्हणतो आपण ऑपरेटर काय म्हणतो याला आपण ऑपरेटर ऑपरेटर इज अ सिंबॉल विच ऑपरेट्स ऑपरेंट्स ठीक आहे तर आता हे वेगवेगळे ऑपरेटर्स आहेत तर त्यातले बेसिक तीन कॅटेगरीज मी तुम्हाला काय सांगितल्या युनेरी ऑपरेटर बायनरी ऑपरेटर आणि टर्नरी ऑपरेटर युनरी ऑपरेटर म्हणजेच काय युनरी म्हणजे वन सिंगल ऑपरेटर विच ऑपरेट्स ऑन अ सिंगल ऑपरेंट ऑपरेटर

टू सिंपल सिम्पल टू ऑपरंट्स आपण सगळ्यांचे एक्झाम्पल बघूयात आणि टर्नरी ऑपरेटर म्हणजेच काय ऑपरेटर विच ऑपरेट्स थ्री ऑपरंट्स लक्षात येते आता फॉर एक्झाम्पल आता आपल्याला युनरी ऑपरेटरचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो आपण युज केलेलं मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला सगळं झालेलं आहे ठीक आहे तर आता इथे बघा जुनरी ऑपरेटरमध्ये सपोज तुम्ही एक एक्स एक एक एक, एक ता, एक ही एक व्हॅल्यू घेतली एक्स आणि त्या एक्स व्हॅल्यूला व्हेरिएबल घेतात आणि एक्स व्हेरिएबलला टेन ही व्हॅल्यू तुम्ही असाइन केली ठीक आहे दुसरा एक वाय व्हेरिएबल आहे आणि त्या वाय व्हेरिएबलला एक्समध्ये जी काही व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूचं व्हॅल्यूला मायनस वननी मल्टिप्लाय करून आपल्याला स्टोअर करायचे वायमध्ये म्हणजे इथं बघा हा जो मायनस साईन आपण इथे यूज केला आहे मायनस एक्स केलं आहे तर मायनस साईन किती वरती ऑपरेट होतोय सिंगल ऑपरंटवरती बरोबर आहे त्यामुळे या मायनसला आपण काय म्हणणार युनरी मायनस या मायनसला आपण काय म्हणणार युनरी मायनस अरे लक्षात आता जर मी सेम मायनस जर असं यूज केलं वाय इज इक्वल टू एक्स मायनस टू ठीक आहे तुम्ही डायरेक्ट टू पी व्हॅल्यू घेतली वाय इक्वल टू एक्स मायनस टू तर आता एक्समध्ये मध्ये कोणती व्हॅल्यू आहे तर सपोज एक्समध्ये टेन व्हॅल्यू आहे टेन मायनस टू एट होईल म्हणजे हा जो मायनस आहे तो हा मायनस कशामध्ये ऑपरेट होतोय एक्सवर वर आणि या टू वर बरोबर म्हणजेच या मायनसला आपण काय म्हणणार बायनरी ऑपरेटर कारण हा दोन ऑपरंट वरती ऑपरेट होतोय बरोबर आहे दोन ऑपरंटवरती ऑपरेट होतो त्याला म्हणतो आपण बायनरी ऑपरेटर लक्षात आहे टर्नरी ऑपरेटर टर्नरी ऑपरेटर ऑलमोस्ट सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये एकच टर्नरी ऑपरेटर आहे त्याला आपण कंडिशनल ऑपरेटर म्हणतो जेव्हा मी फेल स्टेटमेंट घेईन त्यावेळेस तुम्हाला मी टर्नरी ऑपरेटर कसा असतो ते सांगेल तीन ऑपरेंटवरती काम करतो ठीक आहे तर ऑपरेटरच्या बेसिक तीन कॅटेगरीज युनरी ऑपरेटर बायनरी ऑपरेटर आणि टर्नरी ऑपरेटर मग याच्यामध्ये टाईप्स आहेत आता युनरीमध्ये कोणते कोणते ऑपरेटर्स येतात तर सगळे अरेथमॅटिक ऑपरेटर्स सॉरी बायनरी ऑपरेटरमध्ये कोणते ऑपरेटर्स येतात तर बाय तुम्ही जे जनरल ॲरिथमॅटिक्स यूज केलं आहे प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मॉड्युलस ठीक आहे हे बायनरी ऑपरेटर्स आहेत आणि ते ॲरिथमॅटिक ऑपरेटर्स ठीक आहे म्हणजे बेसिक तीन कॅटेगरीज त्याच्यामध्ये जर आपण परत सब सब कॅटेगरीज ठरवल्या आपण सब कॅटेगरीज म्हणजे पहिले ॲरिथमॅटिक ऑपरेटर्स कोणते तर इथं मी लिस्ट करतो अरेथमेटिक ऑपरेटर्स फर्स्ट आपण ॲरेथमॅटिक ऑपरेटर्सवरती लास्ट प्रोग्राम पण केला ॲरेथमेटिक ऑपरेटर्स अरेथमेटिक ऑपरेटरमध्ये प्लस मायनस सॉरी मल्टिप्लिकेशन मायनस डिव्हिजन आणि मॉड्युलर्स हे ॲरिथमेटिक ऑपरेटर आणि हे सगळे ॲरेथमॅटिक ऑपरेटर हे बायनरी ऑपरेटर म्हणजे सगळे दोन वरती काम करतात मला लक्षात तर तुम्हाला प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन यांचं मिनिंग सांगायची गरज नाही पण हा जो मॉड्युलस ऑपरेटर आहे याचं मिनिंग सांगतो तुम्हाला मी सपोज मी एक्स हा एक वेरिएबल घेतलाय त्या वेरियबलमध्ये मी नाईन ही व्हॅल्यू घेतली ठीक आहे वाय एक वेरियबल घेतलाय आणि त्याची व्हॅल्यू मी घेतली टू आणि मी एक झेड वेरियेबलमध्ये सपोज झेड इज इक्वल टू एक्स मॉड वाय असं लिहितो आहे तर आता या मॉडचं मिनिंग काय हा मॉड आपल्याला रिमाइंडर देतो बाकी देतो म्हणजे आपण जसं डिव्हिजन परफॉर्म करतो बघा मी नाईनला टूने डिव्हिजन परफॉर्म करतोय टू फोर हजार एट रिमाइंडर वन तर मला हा जर रिमाइंडर हवा असेल बरोबर हा जर रिमाइंडर हवा असेल तर तो रिमाइंडर मला मॉड सॅन्य मिळतो म्हणजे एक्स मॉड वायचा रिझल्ट काय येतो वन येतोय एक्स मॉड वायचा रिझल्ट वन येतो जर मी इथं वायच्या ठिकाणी जर थ्री एंटर केलं तर काय होईल तर थ्री थ्री जर नाईन रिमाइंडर झिरो एट या केसमध्ये एक्स मॉड वायचा रिझल्ट काय मिळेल झिरो मिळेल जर मी इथे सपोज एक्सच्याऐवजी इथे नाईनच्या ऐवजी तर जर मी इलेव्हन घेतला आणि थ्रीने डिव्हिजन परफॉर्म केली तर मला इलेवन थ्रीने डिव्हिजन परफॉर्म केल्यानंतर नाईनची डिव्हिजन परफॉर्म होईल इथे आणि तुम्हाला रिमाइंडर मिळेल टू लक्षात येते तर रिमाइंडर जर हवा असेल बाकी जर हवी असेल तुम्हाला तर मॉड साईन यूज करायचं आहे आल्या लक्षात कोणता साईन यूज करायचं आहे मॉड याला कसं रीड करतो आपण मॉड पर्सन म्हणजे मॉड ऑपरेटरच्या वेळेस आपण त्याला पर्सन नाही म्हणत आपण ऑपरेटर्स म्हणून जेव्हा त्याला यूज करतो तेव्हा आपण त्याला म्हणतो मॉड एम ओ डी आल्या लक्षात तर हे अरिथमेटिक ऑपरेटर्स त्यानंतर लॉजिकल ऑपरेटर्स महत्त्वाचं आपण काही ऑपरेटर्स आपण जेव्हा प्रोग्राम्स करणार आहोत तेव्हा सायमिल्टेनियसली ते बघूयात आता इथे अरिथमेटिक ऑपरेटर्स हे एवढे झाले तुम्हाला इन्क्रीमेंट डिक्रीमेंट युनरी अरिथमेटिक ऑपरेटर्स आहेत ते पण आपण नंतर बघूयात जसं प्रोग्रामिंग आपण डेली बघणार आहोत तसं जे इथे लॉजिकल ऑपरेटर्स लॉजिकल ऑपरेटर्स मी आता मुद्दा म्हणून सांगतोय कारण आपल्याला ईफेल स्टेटमेंटच्या वेळेस आपल्याला हे लॉजिकल ऑपरेटर्स लागणार आहेत लॉजिकल ऑपरेटर्स आता लॉजिकल ऑपरेटर्समध्ये जे आपल्याला जनरली लागतात ते ऑपरेटर्स आहेत अँड आर साठी या दोन लाईन पोल आणि नॉट नॉट हा युनरी आहे बाकी हे दोन बायनरी आहेत ठीक आहे तर आता तुम्हाला हा ट्रूथ टेबल माहिती असेल तर आता बघा सपोज माझ्याकडे हा ऑपरन्टन पहिला ए आहे दुसरा ऑपरेन बी आहे पहिल्या ऑपरेनमध्ये जी व्हॅल्यू सपोज ट्रू आहे दुसऱ्या ऑपरन्टची व्हॅल्यू पण ट्रू आहे तर अँड बी चा रिझल्ट अँड बी आता अँड एकदा नाही लिहायचंय दोनदा लिहायचं आहे याला आपण लॉजिकल अँड ऑपरेटर असं रीड करतो लॉजिकल अँड दोन्ही ऑपरेटर इथं ए पण ट्रू आहे आणि बी पण ट्रू आहे दोन्ही जेव्हा ट्रू असतात तेव्हा रिझल्ट अँडमध्ये ट्रू असतो परत ए ट्रू आहे पण बी फॉल्स आहे तर लॉजिकल अँडमध्ये रिझल्ट फॉल्स येतो ए फॉल्स आहे बी ट्रू आहे तरी लॉजिकल अँडमध्ये रिझल्ट फॉल्स असतो ए पण फॉल्स आहे आणि बी पण फॉल्स आहे लॉजिकल ऑपरेटरमध्ये अँड ऑपरेटरमध्ये रिझल्ट फॉल्सच असतो म्हणजे थोडक्यात जेव्हा दोन्ही ऑपरंट्सचा रिझल्ट हा ट्रू असतो तेव्हाच लॉजिकल अँड तुम्हाला ट्रू रिझल्ट देतो म्हणजे सगळे ऑपरंट्स हे ट्रू इव्हॅल्युएड झाले पाहिजे सगळे ऑपरेशन्स एक्सप्रेशन्स हे ट्रू व्हॅल्यूड झाले पाहिजे तरच लॉजिकल अँडचा रिझल्ट ट्रू मिळतो आलं लक्षात फायनल ट्रू मिळतं त्यानंतर ऑरमध्ये काय असतं तर ऑरमध्ये दोघांपैकी एक कोणतीही कंडिशन जर ट्रू असेल तर रिझल्ट ट्रू असतो म्हणजे इथे बघा मी इथे ए आर बी असेल इथे ए ऑर बी ए पण ट्रू आहे बी पण ट्रू आहे तर रिझल्ट फायनल ट्रूच मिळणार आहे ए ट्रू आहे बी फॉल्स आहे मी काय म्हटलं बघा अशी आरमध्ये ॲटलिस्ट एक कोणताही ऑपरन ट्रू पाहिजे तर रिझल्ट ट्रू असणार आहे तर हा रिझल्ट ट्रू हां रिझल्ट हा ट्रू मिळाला पहिला रिझल्ट एचा फॉल्स आहे बीचा ट्रू आहे दोघांपैकी एक ट्रू आहे ना कोणताही तर रिझल्ट ट्रू दोन्ही फॉल्स आहेत त्याच केसमध्ये ऑरचा रिझल्ट असतो फॉल्स आल्या लक्षात त्याच केसमध्ये ऑरचा रिझल्ट आहे फॉल्स आता नॉट ए आता ए हा एकच ऑपरेंट आपण ऑपरेट करतोय नॉट वरती बरोबर एक्सप्लिमेंटरी मार्क आपण यूज करतो नॉट ऑपरेटर म्हणतो लॉजिकल नॉट तर हे जो ऑपरेटर आहे हा युनरी ऑपरेटर एकाच ऑपरेटर एची जर व्हॅल्यू ट्रू आहे तर नॉट ट्रू म्हणजे काय फॉल्स एची व्हॅल्यू जर फॉल्स आहे तर नॉट फॉल्स म्हणजेच काय ट्रू मला लक्षात व्हॅल्यू निगेट करण्यासाठी आपण नॉट ऑपरेटर यूज करतो तर हे लॉजिकल ऑपरेटर्स आहे हे ॲरिथमॅटिक ऑपरेटर्स आणि हे लॉजिकल ऑपरेटर्स लक्षात आले सगळ्यांना बघून घ्या एकदा ऑपरेटरच्या तीन कॅटेगरीज युनरी बायनरी टर्नरी युनरीमध्ये एकच ऑपरंट यूज करतो बायनरीमध्ये दोन ऑपरेंट यूज होतात मध्ये तीन ऑपरेंट यूज होतात ठीक आहे ऑपरेटर म्हणजे त्याचे डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली ऑपरेटर इज अ सिम्बॉल विच ऑपरेट्स ऑन ऑपरंट ठीक आहे त्यानंतर युनरी म्हणजेच काय इथे सांगितलं एकाच वरती ऑपरेट होतोय बायनरी म्हणजे दोन ऑपरंटवरती ऑपरेट होतोय मायनसला फक्त ड्युअल मीनिंग आहे मायनस हा युनरी पण आहे आणि मायनस हा बायनरी पण आहे त्यानंतर ऑपरेटर ऑपरेटरमध्ये प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मॉड्युलस मॉड्युलसचं मिनिंग आपल्याला रिमाइंडर जर फाइंड आउट करायचं असेल तर मॉड्युलस ऑपरेटर यूज करतो त्यानंतर लॉजिकल ऑपरेटरमध्ये अँड ऑर आणि नॉट एक्सॉर वगैरे मी तुम्हाला आता सांगत बसत नाही जसं जसं आपण या प्रोग्रामिंगच्या फ्लो मध्ये येऊ तसं मी तुम्हाला ते सगळे ऑपरेटर्स लिस्ट करून देत जाईन ठीक आहे मी एकदम सगळे लिस्ट करून इथे देत नाही तर ॲडमध्ये काय असतं ॲडमध्ये एकच कंडिशन सॉरी दोन्ही कंडिशन कंडिशन जर ट्रू असतील तरच फायनल रिझल्ट ट्रू असतो ऑरमध्ये काय असतं तर दोन्ही कंडिशन जर फॉल्स असतील तरच फॉल्स अदरवाईज ट्रू असतं आणि नॉटमध्ये फक्त रिज निगेट करायची व्हॅल्यू म्हणजे जर ट्रू असेल तर फॉल्स आणि फॉल्स असेल तर ट्रू आल्या लक्षात तर हे ऑपरेटर्स आता आपण याच्यावरती एक एक्झाम्पल बघण्याआधी इफ एलचा सिंटॅक्स आपण समजून घेऊयात इफ एलचा सिंटॅक्स ठीक आहे आता हे इफेलचा सिंटॅक्स काय आहे बघा किंवा एल्स कधी यूज करायचं आता आपण लास्ट प्रोग्राम मध्ये जो आपण अरिथमॅटिक ऑपरेशनचा प्रोग्राम केला होता त्याच्यामध्ये आपण काही चेकिंग वगैरे केलं नव्हतं प्रोग्राम मध्ये तीन टाईपचे स्टेटमेंट असतात एक असतात सिक्वेन्शियल स्टेटमेंट्स दुसरे असतात सिलेक्टिव्ह स्टेटमेंट आणि तिसरी असतात इटरेटिव स्टेटमेंट ते आपण त्याच्यावरती जास्त नंतर डिस्कस करूयात आपण बरकटले जवळजवळ हे बघा मला ई फेल स्टेटमेंट सांगायचं आहे ई फेल्स आता ई फेल्सलाच आपण कंट्रोल फ्लो स्टेटमेंट पण म्हणतो हा म्हणजे कंट्रोल फ्लो स्टेटमेंट म्हणजे प्रोग्रामचा फ्लो कसा कंट्रोल करायचा आहे त्याला आपण म्हणतो कंट्रोल फ्लो स्टेटमेंट तुम्हाला लक्षात येईल त्याला आपण कंट्रोल फ्लो का म्हणतो कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्समध्ये इफ आहे आणि स्विच केस आहे मध्ये आणि इटरेटर्स म्हणजे लुप्स वगैरे सगळे आहेत आता कंट्रोल फ्लो स्टेटमेंटमध्ये पहिले मी तुम्हाला इफ सांगतो इफ हे कंट्रोल फ्लो स्टेटमेंट आहे आता इफ आहे इफ एल्स आहे इफ एल्स आहे त्यानंतर इफ एल सीफ आहे इफचे खूप सारे तुम्हाला वेगवेगळे वेग सिंटॅक्सेस बनवता येतात तुम्हाला लक्षात येईल ते इफ एल्स इफ परत जर वाटलं परत एल्स ॲड करायचं तर एल्स यास वेगवेगळे वेग सिंटॅक्सेस आहेत बेसिक इफ कधी यूज करतात हे सांगतो आता एक इथेच एक्झाम्पल एक आता जनरल आपणाला जर सेवन्टी पर्सेंटपेक्षा जास्त मार्क असतील ठीक आहे ग्रेटर दॅन म्हणजे तुमचे मार्क्स जे काय आहेत ते ग्रेटर दॅन सेवन्टी पर्सेंट जर असतील तर तुम्हाला डिस्टिंक्शन आहे बरोबर तुम्हाला काय डिस्टिंक्शन आहे किंवा तुम्हाला फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन किंवा आपण एक बेसिक अगदी बेसिक एक्झाम्पल जर घ्यायचं तुम्ही पास आहेत का फेल आहेत हे मला सांगायचं आहे तर मला तुमच्या सध्या त्यासाठी काय चेक करावं लागेल मार्क्स ग्रेटर दॅन सोज आपण थर्टी थर्टी च पासिंग घेतलं तर मार्क्स ग्रेटर दॅन थर्टी फाय आहेत का नाही ते चेक करायचं जर असतील तर पास नसतील तर आपल्याला काही सांगायचं नाही सा, 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 सांगायचं नाही तर आता बघा ही कंडिशन आहे हे काय कंडिशन आहे आता हे ऑपरेटर्स पण मी तुम्हाला लगेच लिस्ट करून देतो हो रिलेशनल ऑपरेटर्स आपण त्याला म्हणतो जेव्हा दोन व्हॅल्यूज रिलेट करतो एकमेकांना ते तेव्हा त्याला आपण म्हणतो रिलेशनल ऑपरेटर्स आता रिलेशनल ऑपरेटर्स कोणते बघा इथे मी लिस्ट करतो रिलेशनल ऑपरेटर जसं असं आपल्याला जेव्हा जेव्हा वाटलं प्रोग्राममध्ये ऑपरेटरची गरज आहे तसं मी तुम्हाला ऑपरेटर सांगत जाईन हे झाले लॉजिकल ऑपरेटर्स आणि बघा मी थर्ड ऑपरेटर्स इथे लिहितो रिलेशनल ऑपरेटर्स रिलेशनल किंवा कंपॅरिझन ऑपरेटर्स म्हणला तरी चालेल ऑपरेटर्स आता या ऑपरेटरमध्ये काय लेस दॅन ग्रेटर दॅन लेस दॅन इक्वल ग्रेटर दॅन इक्वल बरोबर आणि इक्वल इक्वल हे एक रिलेशनल ऑपरेटर असत हे इक्वल इक्वल म्हणजे इक्वॅलिटी चेक करण्यासाठी ऑपरेटर आहे हां आपण ते प्रोग्रामिंगमध्ये बघूयात ठीक आहे आहे तर आता इथे लेस दॅन आणि ग्रेटर दॅनमध्ये काय आहे तुम्हाला माहिती आहे जर मी असं इथे चेक केलं फाईव्ह किंवा हे सिक्स इज लेस दॅन टू इथे आपण स्वतःला क्वेश्चन विचारायचा इज सिक्स लेस दॅन टू इज इट आहे का तर ह्याचा आन्सर एस ऑर नो मध्ये किंवा ट्रू फॉल्स मध्ये आपल्याला पाहिजे सिक्स इज लेस दॅन टू फॉल्स ह्याचा आन्सर काय फॉल्स जर मी इथे असं म्हणालो सिक्स इज ग्रेटर दॅन टू इज सिक्स ग्रेटर दॅन टू यस ह्याचा आन्सर आहे ट्रू म्हणजे सगळे रिलेशनल ऑपरेटर्स तुम्हाला ट्रू किंवा फॉल्समध्ये रिझल्ट सांगतात ट्रू किंवा मध्ये रिझल्ट सांगतात किंवा मी जर आता इक्वेलिटी बघितलं तर मी तसं म्हणलं की टू इज इक्वल इक्वल फाईव्ह इज टू इक्वल टू फाईव्ह म्हणजे टू आणि फाईव्ह इक्वल आहेत का व्हॅल्यूज नाही याचा रिझल्ट येईल फॉल्स लक्षात येते इज फाईव्ह इक्वल इक्वल फाईव्ह इज इट ट्रू यस इट इज ट्रू आलं लक्षात तर हे रिलेशनल ऑपरेटर लेस दॅन लेस दॅन इक्वल ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन इक्वल आणि इक्वेलिटी हे सगळे रिलेशनल ऑपरेटर असतात तर आता फेलचा यूज कधी आहे तर ई फेलचा यूज तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी करता येतो ई फेलचा यूज तुम्हाला डिसिजन्स घ्यायचे असतील तर करता येतो तर प्रोग्राममध्ये एक फ्लोचॅट नावाची कन्सेप्ट आहे फ्लोचॅट म्हणजे जो प्रोग्रामचा फ्लो आहे तो तुम्हाला सिम्बॉलिकली जर रिप्रेझेंट करायचा असेल कसं आहे म्हणजे स्टेटमेंट सांगण्यापेक्षा नुसती बडबड करण्यापेक्षा एखाद्याला का डायग्राम काढून दाखवली तर ते जास्त चांगलं समजतं फास्ट समजतं तर सिंबॉलिक वे ऑफ रिप्रेझेंटिंग अ प्रोग्राम ठीक आहे किंवा एखादी प्रॉब्लेम आपल्याला सिंबॉलिकली रिप्रेझेंट करायचं तर तो आपण फ्लोचार्ट थ्रू रिप्रेझेंट करू शकतो फ्लोचार्ट थ्रू रिप्रेझेंट करू शकतो तो कसा करायचा आता जे मी तुम्हाला सांगितलं मार्क्स एक्झाम्पल तर चार्टमध्ये जर व्हॅल्यू ॲक्सेप्ट करायची असतील तर हे लोक सिंबॉल्स वगैरे असे यूज करतात जर व्हॅल्यू ॲक्सेप्ट करायची असेल किंवा आउट इनपुट किंवा आउटपुट डिस्प्ले करायचं असेल तर सिंबॉल योगा हा यूज करतात इनपुट आणि आउटपुटसाठी इनपुट आणि जर आउटपुट डिस्प्ले करायचं असेल तर फ्लोचार्टमध्ये हा सिम्बॉल यूज करतात फ्लोचार्ट सिम्बॉल मी सांगतो तुम्हाला फक्त आपण सगळे एकत्रच कवर करतोय सिम्बॉल्स यूज इन फ्लोचार्ट आपण सगळ्या कन्सेप्ट वन बाय वन बघणार आहोत डेली मी इथे एक व्हिडिओ अपलोड करणार तुम्ही डेली तो तु व्हिडिओ बघत जा तुमच्या सी प्रोग्रामिंगचे सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि जर एकदा तुमच्या या सी प्रोग्रॅमिंगच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या की तुम्हाला कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज अवघड वाटणार नाही सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्ही शिकू शकता सिंबॉल्स युड इन फ्लोचार्ट तुम्हाला इनपुट आउटपुट जर रीड करायचं असेल आउटपुट डिस्प्ले करायचं असेल तर तुम्ही इथे हा सिंबॉल यूज करायचा आहे तुम्हाला स्टार्ट आणि स्टॉप जर मेन्शन करायचं असेल तर बघा हा राउंडेड रेक्टँगल हा असा हा यूज करायचा आहे यासाठी स्टार्ट किंवा स्टॉप मेन्शन करायचं असेल फ्लोचार्टमध्ये राऊंडेड रेक्टँगल तुम्हाला यूज करायचं आहे जर काही ऑपरेशनचं प्रोसेसिंग दाखवायचं असेल प्रोसेसिंग डेटा ऑपरेट ऑपरेट कर, करताय तर तो अरिथमेटिक ऑपरेशन करताय किंवा कुठले स्टेटमेंट्स आहेत तर ते तुम्हाला या याच्यामध्ये सांगायचं म्हणजे तुम्ही ऑपरेशन्स परफॉर्म करत असाल तर ऑपरेशन्स परफॉर्म करत असाल तर ठीक आहे आणि तुम्हाला लाईन्स यूज करायच्या बरोबर या लाईन्स कशाला कनेक्टर लाईन म्हणूयात आपण कनेक्टर लाईन म्हणूया त्यानंतर जर तुमची काही कंडिशन तुम्हाला जर कुठे डेटाबेस मध्ये ऍड करायची असेल प्रोग्राम मध्ये कंडिशन हा म्हणते कंडिशनल एक्झिक्युशन असेल सिलेक्टिव्ह तर आपण हा डायमंड यूज करावं लागतो आता हा डायमंड कसा यूज करायचा हे सांगतो तुम्हाला मी एक तुम्हाला फ्लोजार ड्रॉ करून दाखवतो त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल थोडासा डायमंड व्यवस्थित नाही आला समजून घ्या डायमंड तुम्हाला याला आपण म्हणतो डायमंड काय म्हणतो आपण डायमंड नका यूज करतो आपण कंडिशन जर मेंशन करायचे असेल तर आपण हा डायमंड यूज करतो कंडिशन साठी तर हे बेसिक काही सिंबॉल्स आहेत आपण यूज करणार आहोत आपल्या इफेलच्या वेळेस किंवा आपण फ्लोच्या जेव्हा ड्रॉ करणार आहोत तेव्हा आता मी तुम्हाला इथे एक प्रॉब्लेम स्टेटमेंट देतो ठीक आहे इथे एक प्रॉब्लेम मी डिफाईन करतो तुमच्यासमोर तो प्रॉब्लेम आपल्याला आधी रिप्रेझेंट करायच्या फ्लोर चार्टमध्ये ठीक आहे सपोज असा प्रोग्राम आहे राईट अ सी प्रोग्राम इथं तुमचे सगळे ई फेल्स क्लिअर होणार आहे आज आणि उद्याच्या सेशन मध्ये आपण ई फेल्सच घेणार आहोत राईट अ सी प्रोग्राम रीड मार्क्स फ्रॉम युजर आता यूजर म्हणजे कोण असेल आपलं इथे स्टुडंट असेल सपोज युजर अँड डिस्प्ले वेदर ही इज और शी इज पास द एक्झाम ऑर नॉट ठीक आहे असं काहीतरी स्टेटमेंट आहे प्रॉब्लेम स्टेटमेंट आता आपल्याला त्याचा फ्लो चार्ट ड्रॉ करायचं तर आपल्याला काय करायचं आहे आधी आपल्याला त्याला विचारावं लागेल ना की मार्क्स काय आहेत तुझे मार्क्स त्याने सांगितलं मग ते मार्क्स आपल्याला बघायचे आहेत ग्रेटर दॅन थर्टी फाय आहेत का नाही आहेत जर ग्रेटर दॅन थर्टी फाय असेल तरच तो पास आहे अदरवाइज तो नाही आहे बरोबर म्हणजेच काय तर आता जर मला फ्लो वाईज जर रिप्रेझेंट करायचा असेल तर मी ते कसं करणार हे बघा आपल्याला आधी प्रोग्राम स्टार्ट करायला पाहिजे म्हणजे प्रोग्रामचा स्टार्ट मी असं मेन्शन करतोय स्टार्ट फ्लो चार्ट आपण आधी फ्लो चार्ट ड्रॉ करूया नंतर त्याचाच प्रोग्राम मी तुम्हाला लगेच रन पण करून दाखवतो त्यानंतर स्टार्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला रीड करायचे मार्क्स म्हणजे इनपुट आहे इनपुटसाठी कोणता सिंबॉल यूज करतो आपण हा असा हा सिंबॉल यूज करतो काय रीड करायचं या इथे तर ॲक्सेप्ट मार्क्स एक्सेप्ट मार्क्स म्हणजे सांगायचं युजरला किंवा तुझे मार्क्स आहेत की सांग मग युजरने जे काही मार्क्स दिलेले असतील ते मार्क्स आपण इथे चेक करणार आहोत चेक करणार आहोत म्हणजेच काय या डायमंड पोजिशनच्या कंड याच्यामध्ये कंडिशन चेक करायचे डायमंडमध्ये आपल्याला कंडिशन चेक करायचे काय कंडिशन आहे युजरने दिलेले जे काही मार्क्स आहेत ग्रेटर दॅन थर्टी फाय आहेत का ओके ग्रेटर दॅन थर्टी फायव्ह म्हणजे मला थर्टी फायव्हला पास असा सांगायचं नाही थर्टी सिक्स पासून पुढे पास हा किंवा तुम्हाला इक्वल टू पण द्यायचा असेल तर ग्रेटर दॅन इक्वल टू थर्टी फाय असं द्या ग्रेटर दॅन इक्वल टू थर्टी फाय जर युजरने दिलेले मार्क्स स्टुडंटचे मार्क्स हे ग्रेटर दॅन इक्वल टू थर्टी फाय असतील म्हणजे याचा जर आन्सर मी तर क्वेश्चन विचारलाय कंडिशनमध्ये नेहमी क्वेश्चन असतो या कंडिशनमध्ये किंवा डायमंडचा रिझल्ट नेहमी ट्रू येतो किंवा हो फॉल्स येतो जर याचा रिझल्ट ट्रू आला तर आपण या वेनी एक्झिक्युशन करणार तयार दाखवलाय बघा याचा जर रिझल्ट ट्रू आला तर याच मिनिंग काय यू आर पास्ट म्हणजेच काय आउटपुट डिस्प्ले करायचं आहे आउटपुट काय डिस्प्ले यू आर पास्ट यू आर पास ठीक आहे आपल्याला असं डिस्प्ले करायचं पण जर याचा आन्सर नो असेल तर काय म्हणजे याचं जर रिझल्ट फॉल्स असेल तर काय म्हणजे युजरने जी मास एंटर केली तर थर्टी आहे थर्टी इज ग्रेटर दॅन इक्वल टू थर्टी फाईव्ह कंडिशन फॉल्स होईल ना त्या केसमध्ये त्या केसमध्ये आपण हा पाथ फॉलो करणार ज्या पाथमध्ये आपण इथे मेन्शन केलेलं आहे डिस्प्ले यू आर फेल्ड डिस्प्ले यू आर फेल्ड लक्षात येते हे दोन सेपरेट पाथ आहेत एक्झिक्युशन पाथ म्हणजे प्रोग्राम मध्ये आयदर तुम्ही आर पास्ट असं म्हणून तरी आउटपुट डिस्प्ले कराल किंवा आर फेल म्हणून तरी हे दोन्ही स्टेटमेंट ऍट अ टाइम रन होणार नाहीत लक्षात येते हे ये सगळं आउटपुट डिस्प्ले केल्यानंतर आपल्याला आपला प्रोग्राम स्टॉप करायचा आहे तर हा स्टॉपचा सिंबॉल स्टॉप राऊंड ईड रेक्ट अँगल मला लक्षात आणि आयदर हे डिस्प्ले होईल किंवा हे डिस्प्ले होईल तर जरी डिस्प्ले झाला तरी था अवका हा असाच फ्लो आहे समजते याला म्हणतो आपण फ्लो चार्ट याला काय म्हणतो आपण फ्लो चार्ट तर आता ही डायमंड कंडिशन जेव्हा येते तेव्हा तेव्हा आपल्याला प्रोग्राममध्ये इफेल्स घ्यावं लागतं काय घ्यावं लागतं इफेल्स तर आता याचा सिम्पल एक प्रोग्राम आपण डेव सी प्लस प्लसमध्ये टाईप करूयात रन करून बघूयात त्यानंतर तुम्हाला एक्झिक्यूट केल्यानंतर अजून जास्त चांगलं समजेल ठीक आहे ईफ एलचे आपण खूप सारे प्रोग्राम्स घेणार आहोत डेली हे बघा मी एक नवीन फाईल क्रिएट करतो जो आत्ता प्रोग्राम आपण बघितला आहे फ्लोचार्टमध्ये तोच प्रोग्राम मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे ज्यांना अगदीच प्रोग्राम मी येत नाही त्यांनी डेली सेशन्सला सेशन जॉईन करत जा बघत जा जर काही तुमचे क्वेश्चन्स असतील तर ते मला चॅट विंडोमध्ये दे, रिप्लाय देत जा किंवा यूट्यूबवरती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरी तुम्ही एंटर केलेत कमेंट्स तरी चालतील मला शक्य असेल तेवढं सगळं मी इन डिटेल घेणार आहे आपण हा प्रोग्राम करून बघूयात हॅश इन्क्लूड एस टी डी आय ओ डॉट एच या सगळ्या फाईलचं मिनिंग मी आधीच फर्स्ट सेशनमध्ये सांगितलं आहे मेन स्टार्टिंग पॉईंट आपल्या प्रोग्रामचा इथं आपल्याला युजरकडून मार्क्स रीड करायचे आहेत त्यामुळे इंटिजर मार्क्स नावाचा एक मी व्हेरिएबल क्रिएट केला आहे मी युजरला सांगणार आहे प्रिंट एफ एंटर मार्क्स ठीक आहे युजर हा मेसेज रीड करेल त्याला समजलं की मार्क्स एंटर करायचे ते जे मग मार्क्स एंटर करतो ते एंटर केलेले मार्क्स मला रीड करायचे रीड करून मेमरीमध्ये स्टोअर करायचे ना बरोबर मग हे पर्सन डी पर्सन डी फॉर डेसिमल व्हॅल्यू इंटिजर व्हॅल्यू रीड करायचे म्हणून आणि रीड करून कशात कर ठेवायचे मार्क्स या व्हेरिएबलमध्ये ठेवायचे आपण लास्ट टाइम जसं डी किंवा एल बी हे व्हेरिएबल्स बघत होतो तसं इथं आपण मार्क्स व्हेरिएबलचं नाव असं घेतलंय त्यानंतर आता आपल्याला पुढे काय चेक करायचं आहे की युजरने जे काही दिलेले मार्क्स आहेत ते मार्क्स ग्रेटर दॅन थर्टी फायव्ह आहेत का नाही हे चेक करायचं आहे मग आपण इफ यूज करणार इफचा सिंटॅक्स सी प्रोग्रामिंग लँग्वेज ही केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे त्यामुळे तुम्ही हे जर इफ असं लिहित असाल तर ते चुकीचं आहे लक्षात इफ हे स्मॉल लेटरमध्ये इफ मार्क्स, इज ग्रेटर दॅन इक्वल टू थर्टी फाईव्ह जर मार्क्स ग्रेटर दॅन इक्वल टू थर्टी फायव्ह असतील तर या इफच्या ब्रॅकेटच्या आतमध्ये इफ नंतर आपण कर्ली ब्रॅकेट ऍड केला आणि त्या कर्ली ब्रॅकेटमध्ये मी ते मेन्शन करतोय प्रिंट एफ यू आर यू पास द एक्झाम ठीक आहे हे असं आपण मध्ये डिस्प्ले केलं युपा एक्झाम्प पण जर म्हणजे ह्याचा रिझल्ट जर ट्रू असेल तर हे होईल रन पण याचा जर रिझल्ट ट्रू नसेल तर ट्रू नसेल तर काय अभ्यूस आहे फॉल्स जर असेल तर डिफॉल्ट जर तुम्हाला कंडिशन रन करायचे असेल जर डिफॉल्ट जर आउटपुट द्यायचं असेल तर तुम्ही या मध्ये देऊ शकता असं कंपल्शन नाही की प्रत्येक इफला एल्स पाहिजेच मी एल्स नाही दिला तरी चालतं पण जर मी इथे एल्स दिला नाही तर मला पास असेल तरच आउटपुट दिसेल आणि जर फेल असेल तर आपल्याला आउटपुट दिसणार नाही म्हणजे आपला प्रोग्राम तिथंच तर होईल आता फक्त आपण एवढाच प्रोग्राम रन करून बघूयात म्हणजे हे पण तुम्हाला समजेल की प्रत्येक इफला एल्स द्यायचा नसतो ठीक आहे म्हणजे गरज असेल तर तुम्ही इफ एल सी इफ परत एल सी इफ त्याच्यामध्ये इफ तुम्ही कसंही नेस्टिंग करू शकता पण इफला एल्स पाहिजेच असं काही जणांचं म्हणणं असेल तर ते चुकीचं आहे इथे मी फर्स्ट इफ म्हणून मी इफ वन डॉट सी नावानी फाईल स्टोअर केली ऑलरेडी एक्झिस्ट आहे मी इफ केली आणि कंपाईल करून आपण ही फाईल एक्झिक्यूट करूयात कंपाईल अँड रन प्रोग्राम रन झालाय बहुतेक स्कॅन करत असेल प्रोग्राम एक मिनिट हा एंटर मार्क्स मी मार्क्स एंटर करतोय सपोज मी जर इथे एंटर केलं आहे थर्टी तर मला इथं मध्ये काहीच मिळत नाही कारण आपण एल्स पार्ट लिहिलेलंच नाही थर्टी मेन्शन केलं ना आपण तर इथं नक्की काय होतं बघा जेव्हा आपण इथं मार्क्स एंटर केलेत आहेत मध्ये बघा आता इथं आपण मार्क्स काय एंटर केलेत आपण मार्क्स एंटर केलेत आहेत थर्टी तर थर्टी इज ग्रेटर दॅन इक्वल टू थर्टी फाईव्ह अशी कंडिशन आहे ना इथे मास्क इज ग्रेटर दॅन इक्वल टू थर्टी फाईव्ह मास्क काय एंटर केले आपण थर्टी तर थर्टी इज ग्रेटर दॅन इक्वल टू थर्टी फाईव्ह ही कंडिशन काय होते ही कंडिशन फॉल्स होते आणि जर ही कंडिशन फॉल्स होत असेल तर आपण लुपच्या आतमध्ये एंटर सॉरी या स्टेटमेंटच्या आतमध्ये एंटर करतच नाही जर ही कंडिशन जर फॉल् झाली तर आपण आत आतमध्ये जात नाही म्हणजे या ब्रॅकेटच्या आतमध्ये जे काही आहे ते कधी एक्झिक्युट होणार आहे जर ही कंडिशन ट्रू झाली तरच एक्झिक्युट होणार आहे समजतंय का म्हणजे ही लाईन जी आहे लाईन नंबर टेन जी आहे लाईन नंबर टेन जी लिहिली आहे आपण ही लाईन नंबर टेन डिपेंड आहे कधी एक्झिक्यूट होईल जर ही कंडिशन ट्रू झाली तरच ही लाईन नंबर टेन एक्झिक्यूट होईल आणि जर ही कंडिशन ट्रू झाली नाही म्हणजेच जर फॉल्स झाली तर ही लाईन एक्झिक्यूट होणार नाही लक्षात येते सगळ्यांच्या ही लाईन कधी एक्झिक्यूट होईल जरी कंडिशन ट्रू झाली तर म्हणजे आपण फ्लो कंट्रोल करतोय बरोबर ना फ्लो कंट्रोल करतो म्हणजे हे एक्झिक्यूट होणार आहे का प्रत्येक वेळेस आतापर्यंत जे आपण प्रोग्राम केले त्याच्या त्या प्रोग्राममध्ये सगळ्या स्टेटमेंट एकानंतर एक एकानंतर एक एक्झिक्यूट झाल्या पण इथे तसं होणार नाही इथे या स्टेटमेंटचे एक्झिक्युशन या कंडिशनवरती डिपेंड आहे बरोबर आहे म्हणजे सिलेक्टिव्ह एक्झिक्युशन आपण म्हणतो याला म्हणजे सिलेक्टिव्ह स्टेटमेंट झालं तर होईल हे रन अदरवाईज होणार नाही सिलेक्टिव्ह लक्षात येत आहे पण मला इथं एल्स पण सांगायचं जर पास झाला नाही हे सांगत नाही आपण तर तो फेल झाला म्हणून सांगायला पाहिजे बरोबर आहे म्हणून इथं इफ आपण इफला एल्स मेन्शन करतोय मग अशी पण आपण इफनी प्रोग्राम रन केला होता तो प्रॉपरली रन झाला होता आपला काही प्रॉब्लेम आला नाही मी इथे एल्समध्ये जर तो पास नाही आहे तर तो फेल आहे असं तरी सांगायला पाहिजे ना म्हणून इथे मी सांगतोय यू फेल इन एक्झाम किंवा यू आर फेल आपण मेसेज आता मेसेज इथं असाच दिला पाहिजे असं नाही तू फेल झालाच रे असा मेसेज दिला तरी चालणार आहे म्हणजे काही बाबा इंग्लिश मध्ये काय मेसेज लिहावा हा खूप प्रॉब्लेम येतो म्हणजे सुरुवातीला मी जेव्हा बीसीएस करत होतो तेव्हा या डबल कोर्समध्ये काय लिहायचं हाच मला प्रश्न पडायचा तर मला हेच समजायचं नाही की इंग्लिशमध्ये स्टेटमेंट कसं लिहितात माझं इंग्लिश कच होतं आता पण खूप भारी असं नाही पण इंग्लिश मधले स्टेटमेंट्स हे असे प्रॉपर आले पाहिजे असं काही नसतं प्रोग्रामिंगला इंग्लिश नाही लागत प्रोग्रामिंगला गणित लागत मॅथ्स लागतं त्यामुळे ज्या मुलांचं सा मैथमेटिक्स चांगला आहे मॅथमॅटिक्स मध्ये पण असं खूप भारी सायंटिफिक लेव्हलचं सा मॅथमॅटिक्स लागतं असतला पण भाग नाहीये ठीक आहे तुम्हाला एक जनरल प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन सध्या सुरुवातीला हे एवढं जरी आलं तरी तुम्हाला प्रोग्रामिंग येणार हे दाना ठेवा असं काहीच कंडिशन नाही की बाबा आर्टचा मुलगा प्रोग्रामिंग शिकू शकत नाही कॉमर्सचा मुलगा प्रोग्रामिंग सगळे प्रोग्रामिंग शिकू शकतात आता असे कितीतरी ऑनलाईन कोर्सेस आहेत जे ऑनलाईन कोर्सेस पहिली दुसरीच्या मुलांपासूनच प्रोग्रामिंग शिकवायला सुरुवात करतात ठीक आहे ज्याला बी ज्याला डी कळतं आणि ज्याला प्लस मायनस मल्टिप्लिकेशन मा डिव्हिजन कळतं त्याला प्रोग्रामिंग जमणार आहे ठीक आहे त्यामुळे या डबल कोर्समध्ये काय लिहायचं आहे ते तुम्ही काही लिहा ते जसं तुम्ही लिहिताय तसं तिकडं आउटपुटमध्ये तुम्हाला दिसणार आहे ठीक आहे आता जर मी हे सेव्ह करून रन केलं मी सेव्ह करतो आहे आणि मी इथून एक्झिक्यूट करतोय मार्क्स मेंटर करतो मार्क्स थर्टी फाईव्ह किंवा मेंटर करतोय फोर्टी तर आता फोर्टी इज ग्रेटर दॅन थर्टी फाईव्ह आहे की नाही आहे तर इथं यू पास द आन्सर आला लक्षात म्हणजे यू पास द येतंय तेव्हा यू फेल यू आर फेल असं येईल का रे नाही येणार ना। म्हणजे जर कंडिशन ट्रू झाली तर आपण हे इथं आलं एक्झिक्यूट झालं यू पास द एक्झाम एक्झिक्यूट झालं आता मी अजून एकदा परत रन करतो परत मी मास एंटर करतोय मी मास एंटर करताना एंटर करतो थर्टी टू यू आर फेल्ड आलंय बरोबर म्हणजे दोन्ही सेटमेंट ॲट अ टाइम रन होतात का नाही होत म्हणजे लाईन नंबर टेन आणि लाईन नंबर फोर्टीन ऍट अ टाइम रन होतात का तर नाही होणार ही लाईन आणि अगं ही लाईन दोन्ही ॲट अ टाइम रन होणार आहेत का तर होणार नाहीत झालं तर हे एक्झिक्यूट होईल किंवा हे एक्झिक्यूट होईल म्हणजे लाईन नंबर टेन जर रन झाली तर लाईन नंबर फोर्टीन होणार नाही जर ही लाईन नंबर टेन रन झाली नाही तर लाईन नंबर फोर्टीन रन होणार आहे कळतंय तर हे सिलेक्टिव्ह एक्झिक्युशन आहे फ्लो कंट्रोल करतोय आपण कंट्रोल फ्लो म्हणजेच काय आपण इथे कंडिशन चेक करतोय महा सुरुवातीला आपण एंटर केले होते फोर्टी फोर्टी इज ग्रेटर दॅन इक्वल टू थर्टी फायव्ह कंडिशन ट्रू होती जेव्हा कंडिशन ट्रू असते तेव्हा आपण इफमधले स्टेटमेंट रन करतो समजून घ्या हा मी दहा दहा वेळेस रिपीट करतोय तुम्हाला असे कितीतरी एक्झाम्पल्स आपल्याला करायचे त्याच्यात मास्क काय युजरने एंटर केले फोर्टी फोर्टी इज ग्रेटर दॅन इक्वल टू थर्टी फाईव्ह आहे का स्टेटमेंट म्हणतोय इज ग्रेटर दॅन इक्वल टू थर्टी फाईव्ह आपला विचार स्वतःच क्वेश्चन विचारायचं फोर्टी इज ग्रेटर दॅन इक्वल टू थर्टी फाईव्ह खरं आहे का हे यस ट्रू आहे जरी कंडिशन ट्रू आहे म्हणजे ह्याचं जर आन्सर मला ट्रू मिळतंय आहे ह्याचं जर आन्सर आपल्याला ट्रू मिळतंय आत आत दे दे तर आपण याच्या आतमध्ये या ब्रॅकेटच्या आतमध्ये जे लिहितो ते रन होणार आहे तर तिथे लिहायलाच पाहिजे का हा तर तर याची कंडिशन आहे परत एक वेगळा रूल सांगतो या जर एकच एकच स्टेटमेंट असेल तुम्हाला हे ब्रॅकेट नाही लिहिले तरी चालतात पण एकापेक्षा जास्त स्टेटमेंट जर तुम्हाला या इफच्या आतमध्ये लिहायचे असतील तर मात्र कर्ली ब्रॅकेट ऍड करायचे त्यामुळे सवय म्हणून इफच्या नंतर तुम्ही करली ब्रॅकेट द्यायची सवय लावा जेणेकरून तुम्हाला परत पुढे प्रॉब्लेम येणार नाही ब्रॅकेट कधी द्यायचे ब्रॅकेट कधी द्यायचे नाही असा नको गोंधळ तर सुरुवातीला काही दिवस आपण प्रॅक्टिस करत असताना प्रोग्रामिंग करत असताना प्रत्येक इफ नंतर आपण कर्ली ब्रॅकेट देणार तसंच एल्सला एल्समध्ये पण एकच स्टेटमेंट असेल तर ब्रॅकेट द्यायची गरज नाही पण दिले तर चांगलंच आहे मोरदान म्हणून स्टेटमेंट असेल तर ते द्यावेच लागणार कंपल्सरी त्यामुळे आपण जनरल प्रॅक्टिस करतो त्यामुळे आपण कर्ली ब्रॅकेट ऍड करून लक्षात येत आहे कंडिशन जर ट्रू असेल तर हे स्टेटमेंट एक्झिक्युट होतील जर कंडिशन फॉल्स असेल तर लक्षात आलेलं असेल सगळ्यांना हा फ्लो चार्ट ड्रॉ केला होता म्हणजे जर कंडिशन ट्रू असेल तर डिस्प्ले यु आर पास होईल हे आणि लगेच आपण इथून हा एरो दाखवला बघा फ्लो चार्ट आपण अॅरो दाखवतो आणि हे स्टॉप केलंय मार्क्स इज ग्रेटर दॅन थर्टी फाईव्ह ही कंडिशन जर फॉल्स असेल तर आपण एवं या वेनी चालले आपल्याकडे दोन रस्ते वेगवेगळे आहेत या रस्त्याने गेलं तर एवढा इथून आपल्याला फॉलो करावे लागणार आहे ते जे आपण मार्ग दाखवले ना तर हे आपल्याला फॉलो करावे लागणार आहे ती इकडून येऊ का इथून इकडे इथून मला परत इकडे जाता जा येत नाही किंवा जर ही कंडिशन जर ट्रू झाली तर बघा मी सरळ इकडे खाली येणार आहे इथून मला इथं सरळच यावं लागणार आहे दुसरीकडे कुठं रस्ता जात नाही लक्षात येत आहे तर हे फ्लो आहे तर त्याच फ्लोने आपण जाणार आहे जर तुम्हाला प्रोग्राममध्ये तरी रिझल्ट येईल किंवा इअर फेल्ड हे तरी रिझल्ट येईल आलं लक्षात तर हे इ फेलचं फर्स्ट एक्झाम्पल होतं आपण उद्याच्या सेशनमध्ये इ फेलच्या आपण एक चार पाच प्रोग्राम्स घेऊयात त्याच्यामुळे तुम्हाला अजून इ फेल्समध्ये जास्त चांगलं समजेल म्हणजे जे काही क्वेश्चन्स असतील ते विचारू शकता यूट्यूबवरती मी हा व्हिडिओ टाकणार आहे अपलोड करणार आहे तेव्हा पण तुम्हाला वाटलं तिथे काही क्वेश्चन्स आहेत डाउट्स आहेत तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमचे क्वेश्चन्स एंटर करू शकता किंवा कुठले प्रोग्राम्स असतील इफेल्सवरती बघायचे तर ते उद्याच्या सेशनमध्ये आपण बघणारच आहोत तुम्ही तुम्हाला जर ते काही सजेस्ट करायचे असेल तर ते तुम्ही प्रोग्राम्स पण कमेंट सेक्शनमध्ये ॲड करू शकता चालेल मग भेटूयात उद्या बाय